I have a question. सुंदर मोहिनी एकादशीचा दिवस झाला, त्याआधी सीतानवमी, त्याआधी आदि शंकराचार्य जयंती, त्याच्या आधी परशुराम जयंती, त्याच्या आधी अक्षय तृतीया, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त महत्वाचा. एकाच आठवड्यात इतके सुंदर योग कदाचित येत असतील, इतके चांगले दिवस झाले आपले होऊन राहिले. यावर थोडं ध्यान देऊन वेळ आली आणि निघून गेली, त्याचा लाभ घेतला का, कसा घेतला, किती घेतला, घेतला तर उत्तम, नसेल घेतला तर इथपासून पुढे काय शिकवण. एक एक घड़ी, एक घड़ी आधी घड़ी, आधी में पुण्य आध, तुलसी संगत साध की हरे कोटि अपराध, सियावर जय. रामचंद्र की तप होगी अभी सीता नवमी डाली, सीता माता की जय. एक एक घड़ी, एक एक क्षण जरी सत्संग झाला, शास्त्र संत शास्त्र आणि साधना तीन मार्ग सांगितले सनातन धर्मात, या तीनपैकी एकाचीही कास धरली तरी पण मृत्यूर्मा अमृतंगमय, मृत्यूकडून अमरतेकडे, जीवन मुक्तीकडे वाटचाल. संत शास्त्र साधना, कुठल्या तरी संताच्या शरणी जावा. इतक्या भारतभूमीत इतके एकापेक्षा एक धुरंधर संत होऊन गेले आणि आताही हयात आहेत अनेक अनेक सद्गुरु. जिथे मन रुचत असेल त्यांची शरण, तसे शास्त्र पठन शांत मनाहून वाचून समजून घेऊन शास्त्र पाठ. आणि मी संतांनी आणि शास्त्रांनी निर्देशित केल्याप्रमाणे साधना, ध्यान, नियम, मंत्र जप, पूजा अर्चना वंदना, जे आपल्या प्रकृतीला योग्य असेल, यथा योग्य, यथाशक्ती, यथा मिलत द्रव्येन उपचारेन उथित तस. संत शास्त्र साधना या मार्गाने चालत पुन्हा अशी येणारे दैव दुर्लभ योग हातून निसटून न जावं. केव्हा आले गेले कळले नाही. सीतामातेचा त्याग, तिची सत्व परीक्षा, तिची शुद्ध सात्विकता, तिचं धगधगीत वैराग्य, तिची एकनिष्ठा, तिचं सेवाभाव, तिचं सौहार्द, तिचं प्रेम, तिचं उदार चरित्र हे आठवावं. तिचं निश्चय, वज्र कठोर निश्चय, तिचा दृढ विश्वास श्रीरामाप्रती. सीता मातेला प्रणाम. सीता नवमीच्या आधी आदि शंकराचार्य जयंती होऊन गेली. 16व्या वर्षी ज्यांनी संपूर्ण आत्मसाक्षात्कार स्वतःच नाही मिळवला, इतरांना मिळवण्याचं सामर्थ्य प्रगट केलं, इतरांना मिळवून देण्याचं. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणच्या चहू दिशांनी हिंदुत्वाचं रक्षण केलं 16 वर्षात. 16 ते 32व्या वयात महानिर्वाण, 32 वर्षाचे.
आत्माष्टकम भज गोविंदम, एकापेक्षा एक सुंदर सुंदर शास्त्र अजून सोपे करून, अजून तर्कबद्ध समजून सांगून, मागे सोडून गेलेले आदिशंकर, आदि गुरु, आदि शंकराचार्य, प्रत्यक्ष शिव, शिवशंभूचे अंश अवतार, त्यांची जयंती होऊन गेली. नित्य संनिहितो मृत्यू कर्तव्य धर्म संग्रह सांगून जाणारे शंकराचार्य, अरे बाबा मृत्यू सतत सोबत आहे, क्षण एक नको घालो, धर्म संग्रह कर, जे बरोबर आहे तेच कर, सत्याचं बोल, क्षमाशील रहा, दया कर, सात्विकतेत स्थित हो, इतरांच्या राजसिकते पायी, इतरांची तामसिकता पाहून स्वतः कोडल्या जाऊ त्या राजसिकतेत तामसिकतेत. धर्म संग्रह हे सांगून जाणारे आदिशंकराचार्य, ब्रह्मसूत्र आदी सुंदर सुंदर भाष्य करणारे, ती जयंती होऊन गेली. त्याआधी ईश्वर अवतार परशुराम, जमदग्नी वत्स परशुराम, श्रीरामाच्या आधीचा अवतार ब्राह्मण आणि क्षत्रिय दोघांचंही तेज एकत्रित करणारा अवतार, एकच असा अवतार ज्यात ब्राह्मण आणि क्षत्रिय दोन्ही तेज अवतारला. वडील ब्राह्मण आणि आई क्षत्रिय, सप्त ऋषींपैकी एक ऋषी, त्यांचे वडील जमदग्नी आणि राजकुमारी त्यांची माता. क्षत्रियाचं शौर्य, ब्राह्मणाचं ब्रह्म तेज, तळपत तेज आणि बेधडक शौर्य एकत्रित घेऊन आलेले परशुराम अवतार. ती जयंती आता या आठवड्यात होऊन गेली. त्याआधी अक्षय तृतीया, अक्षय कधी क्षय न होणारा मुहूर्त, कधी कमी न होणारा, कधी विकार न होणारा, आणि मोहिनी एकादशी कालची, श्रीमन नारायणाचा सर्वात सुंदर अवतार, क्षणिक मोहन घेणारा, अमृत मंथनातून च्या वेळी प्रकट झालेला प्रसंगात देवदानवांचं युद्ध, महामायाच्या रूपाने प्रकट झालेली मोहिनी, यदा यदा हि धर्मस्य दाखवणारा पहिला अवतार, अधर्माचा नाश केला दानवांनी, अमृत वळवून नेण्याचे कटकारस्थान आणि पुन्हा देवांच्या हाती अमृत घट देणारा मोहिनी अवतार. ती मोहिनी ज्याला श्रीकृष्णाची हास्य म्हटलं, श्रीकृष्णाच्या मधुर स्मित हास्याचं नाव मोहिनी, सगळ्यांवर भुरळ घालणार हास्य, सगळ्यांना मोहून टाकणार स्मित हास्य, सुंदर हास्य श्रीकृष्णाचं, तिचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे मोहिनी. तसे सुंदर सुंदर प्रसंग होणार राहिले जीवनात. मी वेळ घेतो आहे का थोडं थांबून, शांत होऊन विचार करायला, रवंत करायला, अब्सॉर्ब करायला, त्यात डुबून निघाला, की पुन्हा रोज कुठलाही मुहूर्त असो, शंकराचार्यांनी म्हटलं तसं आहार निद्रा भय मैथुन या चार मध्येच गुंतलो आहे, आज काय खायचं, चला आता झोपू, उद्याची व्यवस्था तर झाली आहे ना, मुलं बाळा तर ठीक आहे ना,
बस पुढचा दिवस. नित्य सन्निहित मृत्यू कर्तव्य धर्म संग्रह, त्याच शंकराचार्यांनी म्हटलं. आणि त्याच शंकराचार्यांनी म्हटलं, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, तीन वेळा. अद्वैत वेदांताचे प्रकांड धुरंधर संरक्षक. शेवटी आयुष्याचे म्हणतात आहे अद्वैत वेदांत आहे, पण भज गोविंदम ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष ज्ञान अवतार, शुद्ध सात्विक ज्ञान मूर्ति मंत ज्ञान देव. काय सांगून गेले? तुझ सगुण म्हणून की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. त्याच गोविंदानी या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मा विनिस्मृता, त्याच्याच सुंदर मुखातून निघालेले तेजस्वी वचन गीतारूपी, ज्याच्यासाठी तो स्वतःच म्हणतो, गीता मे हृदय पार्थ, गीता मे परमो गुरु, गीता मे रहस्यम परमम, गीता मे ज्ञानम अति उग्रम. मे म्हणजे माझा संस्कृत मध्ये, पार्थ अर्जुन गीता मे हृदयम पार्थ. अर्जुना हे जे मी तुला आता सांगितलं, जाणून मी माझं हृदय काढून तुझ्या समोर ठेवलं बा, गीतारूपी. जगत गुरु गुरुर गरियान ज्याच्यासाठी म्हटलं श्रीकृष्ण, तो म्हणतो जर माझेही गुरु असते कोणी, परमेश्वर म्हणतो, तर हे गीता राहिलं असत. गीता मे परमो गुरु, गीता मे ज्ञान अति उग्रम, कळून 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 सार काढलेला बाटली भर, असं माझं हे ज्ञान गीता रूपा. तर अक्षय तृतीया, परशुराम जयंती, आदिशंकराचार्य जयंती, सीता नवमी, मोहिनी एकादशी, या सगळ्यांचा संयोग एक आठवड्यात, त्याचं स्मरण करून संत ज्ञानेश्वर आदिशंकराचार्य या सगळ्यांच्या वचनांचा उल्लेख करून, आज आता आपण त्याच भगवंताच्या त्याच गोविंदाच्या गीतेत पदार्पण करू. मदे मत्सरे सांडिली स्वार्थ बुद्धी, प्रपंचिक नाही जयाते उपाधी, समर्थ रामदास म्हणतात. सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. धन्य भाग सेवा का अवसर पाया, चरण कमल की धूल बना मैं, और मोक्ष द्वार तक आया. धरती भीतर बीज पड़ा था, प्रभु के चरण लगे तो चरण धुणीनी है अंकुरित झाला सुषुप्त ज्ञान. आणि ते त्याच्याच प्रति श्री कृष्णार्पण असतो, श्री हरी अर्पण करून सेवेचा अवसर प्राप्त झाला. केवढ धन्य भाग, केवढ सौभाग्य. सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, विनम्र उदार समत्व प्रसन्न चित्त, गीतेचा प्रसाद, समता प्रसन्नता नम्रता उदारता या चार पदार्थांची खिरापद बनवली आणि तिचा नैवेद्य दाखवला. ओम प्राणाय स्वहा, अपानाय स्वहा, व्यानाय स्वहा, समानाय स्वहा,
उदानाय स्वाहा, ओम ब्राह्मणे स्वाहा। भगवान वासुदेव श्री कृष्ण प्रत्यर्थम नैवेद्यम समर्पयामि, नमस्करोमि। सलाम अज्ञा खीरापति स प्रसाद घिवता, समता प्रसन्नता नम्रता उदारता, न कि काजू किशमिश चारोरी खोबरा, मद मत्सर सांडिली स्वार्थ बुद्धि, प्रपंचिक नाही जयाते उपाधि। उपाधि म्हणजे वर वरच घेतलेलं आवरण, ते सोडून जय श्री कृष्ण।